नमस्कार. देशदूतने आयोजित केलेल्या नवरात्री निमित्तच्या विशेष कार्यक्रमामध्ये मी पीयू शिरवाडकर आरवळे आपण सर्वांचं स्वागत करते. आपण गेल्या 5 भागांपासून उपास या विषयावरती माहिती करून घेत आहोत. त्याच्याबद्दल असलेल्या वेगवेगळ्या समजुती यांच्याबद्दल देखील आपण खोलवर माहिती घेत आहोत. आणि ह्याबद्दल आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या बरोबर आहे डॉक्टर विनीता देशपांडे. मॅडम, तुमचं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. आपण गेल्या 4 ते 5 भागांमध्ये उपास म्हणजे काय, उपासामध्ये शरीरावर होणारे परिणाम आणि त्याबद्दल आपल्या असलेल्या वेगवेगळ्या समजुती यांच्यावर आपण बरंच जाणून घेतलंय आपल्याकडनं. पण आता आपण ह्याच विषयावर पुढे बोलणार आहोत. आपण बऱ्याचदा जे अन्न खातो विशेषतः उपासादरम्यान, तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपल्यामध्ये व्हिटॅमिन डेफिशियन्सी क्रिएट होईल का काय, तर ते कितपत खरं आहे किंवा ती होऊ नये म्हणून आपण काय केलं पाहिजे. बऱ्याचदा उपास हे प्रदीर्घ काळासाठी सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी केले जातात. तर मी असं म्हणेन की सप्लिमेंट्स बद्दल तुम्ही विचारताय, मला वाटतं की व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स याचे सप्लिमेंट्स घ्यायला पाहिजे किंवा त्याची आवश्यकता आहे का. नाही, पहिले मला असं वाटतं कमतरता होते का याच्यावर बोलू. तर बऱ्याचदा उपास हा औषध म्हणून वापरणं, म्हणजे काही जण वापरतात की इंटरमिटेंट फास्टिंग, जे आपण मागच्या भागांमध्ये काही बघितलं की वेगवेगळे जे गोष्टी आहेत, म्हणजे वेगवेगळे जे डाएट प्लॅन्स आहेत अस्तित्वामध्ये, त्याच्यामध्ये इंटरमिटेंट फास्टिंग पण आहे. तर इंटरमिटेंट फास्टिंगने समजा वजन कमी करण्यासाठी काही जण त्याचा वापर करत असतील, तर त्या दरम्यान काही डेफिशियन्सी होते का किंवा काय, जे लॉंग फास्टिंग आपण म्हणतो. तर असं काही नसतं की मागच्याही भागात मी सांगितलं की दोन प्रकारचे जर अन्नाकडे बघितलं आपण दोन प्रकाराने, तर मायक्रोन्युट्रियंट्स आणि मॅक्रोन्युट्रियंट्स असे त्याचे भाग पडतात. मायक्रोन्युट्रियंट्स म्हणजे जे तुम्ही विचारताय की व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स, आणि मॅक्रोन्युट्रियंट्स म्हणजे जे तुम्हाला दिसतं, जे दृश्य स्वरूपामध्ये आहे, आणि मायक्रोन्युट्रियंट्स म्हणजे जे अदृश्य आहे, अदृश्य पण जे आपल्याला दिसत नाही असा आपण अर्थ करूया, आणि ते आहे, त्याचं अस्तित्व नाकारता नाही येत. तर मग जेव्हा आपण उपास करतो तेव्हा मायक्रोन्युट्रियंट्सचं जर आपण व्यवस्थित जर त्याचं सेवन केलं, जसं मी तुम्हाला सांगितलं की मागच्या वेळेला डोकेदुखीचं काहीतरी तुम्ही मला विचारलं होतं, आणि लिंबू मीठ पाणी, समजा लिंबू मीठ पाण्याचा हा सरळ सोपा उपाय आहे की उपास करताना जर आपल्याला कमतरता जाणवतीये की तुमचं सोडियम लेवल कमी येते किंवा तुमचं पोटॅशियम कमी जाणार आहे असं तुम्हाला वाटतंय, तर तुम्ही लिंबू मीठ पाण्यासारखे उपाय तुम्ही करू शकता. पण त्याच्यासाठी अर्थात तुम्हाला कोणाच्या तरी मार्गदर्शनाची आवश्यकता असते. जेव्हा तुम्ही प्रदीर्घ काळासाठी उपास हे आजमावून बघत असता, पण जे तुमचे रेग्युलर उपास असतात की आठवड्यातनं एकदा, जे मी म्हटले की तो सेफ उपास आहे, आठवड्यातनं एकदा आहे, किंवा जे संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या वेळेला उपास सांगितलेले आहेत ते तुमचे सेफ आहेत, त्यामुळे तुम्ही एका दिवसासाठी ठरवून जर काही करत असाल तर मला वाटतं दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी तुम्ही खाणारच असतात, त्यामुळे डेफिशियन्सी होत नाही. डेफिशियन्सी वरती जर बोलायचं झालं तर उपास काय, पण तुम्ही जेव्हा जेवत असता तेव्हा पण डेफिशियन्सी होऊ शकते. अच्छा. कारण की तुम्ही जर वेगवेगळा योग्य आहार घेतला नाही, म्हणजे वरण भात भाजीपोळी इतकं लिमिटेड जर तुम्ही रोजच्या रोज खाल्लं, तर मला वाटतं त्याच्यातनं कसं काय तुम्हाला पुरेपूर व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स मिळतील. आणि धावपळीमध्ये काय होतं की ऊर्जा तर मिळते तुम्हाला अन्नाकडनं, पण धावपळीमध्ये जास्तीत जास्त तुम्ही मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स हे तुमचे वापरले जातात. आणि मग आजकाल आपण बघतो की व्हिटॅमिन बी12ची डेफिशियन्सी तयार होते, व्हिटॅमिन डीची डेफिशियन्सी तयार होते, आणि मग आपण डॉक्टरांकडे अचानक वळतो सप्लिमेंटसाठी. मला ह्या प्रश्नाला जे तुम्ही जे आत्ता बोललात त्याच्यावरती मला असं विचारायला आवडेल की आता बघा, पूर्वी असं तरी ऐकायला नाही मिळायचं की तिशी झाली की कॅल्शियमची गोळी घ्या, किंवा एखादं म्हणजे तुम्ही आता जर तुमचं सारखं ऑफिसमध्ये बसून काम असेल, एसीमध्ये काम असेल, तर तुम्ही डी व्हिटॅमिन सप्लिमेंट्स घेणं आवश्यक आहे. मुलांना सुद्धा आम्हाला आठवत नाही की आईने कधी आपल्याला दुधात काही स्पेसिफिक आपलं काही म्हणजे आपली तब्येत चांगली राहावी म्हणून दिलं होतं. आपल्या आहारामध्ये खूप चांगल्या गोष्टी होत्या, आपण चिक्की खायचो, लाडू खायचो, पण आता त्या गोष्टींकडे आपण जास्त वळताना दिसतोय की आपल्यामध्ये व्हिटॅमिन डेफिशियन्सी होईल का, आणि त्या सदृश अनेक जाहिराती देखील बघायला मिळतात. बरोबर. तर ह्या सप्लिमेंट्स घेणं किती शरीराच्यासाठी गरजेचं आहे स्वतःच्या मनाने आणि ऍज अ डॉक्टर मी असं म्हणेन की पहिल्यांदा जर तुम्हाला डेफिशियन्सी आहे का नाही हे तपासून बघा, आणि जर असेल तर तुम्ही सप्लिमेंट्स कडे वळू शकता. किंवा सप्लिमेंट्सच्या आधी जसं शब्द आपण जर बघितला सप्लिमेंट्स, तर सप्लिमेंट हा सप्लिमेंट आहे, म्हणजे टू सप्लिमेंट समथिंग, म्हणजे पहिला नाही येतो जोड, प्रायमरी नाही जोड आहे. आपण सप्लिमेंट कधी घेतो, पेपरला जेव्हा आपलं पेपर पूर्ण जी उत्तरपत्रिका जेव्हा संपते तेव्हा आपण पुरवणी घेतो, सर ती पुरवणी आहे, सप्लिमेंट इज अ पुरवणी. मग जेव्हा तुम्ही पुरवणीचा विचार करता तेव्हा तुम्ही
हा विचार करावा लागायला पाहिजे की आपला पेपर पूर्ण लिहून झालाय का, म्हणजे पेपर पूर्ण लिहून झालाय का, म्हणजे तुम्ही अन्नात हे सगळं घेऊन बघितलंय का. आता आपल्याला तुम्हीच मला प्रश्नामध्येच तुमचं उत्तर होतं की विटॅमिन डी डेफिशियन्सी होते कारण दिवसभर आपलं एसी मध्ये आपलं काम होतं. मग आपल्याला जर माहिती असेल की विटॅमिन डी ची डेफिशियन्सी आपण कंटिन्यूअस ऊन न लागल्याने होते, तर ऊन लागण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आणि मी हे सांगेन की इंडिया म्हणजे भारत हा विषुववृत्तीय देश आहे, ट्रॉपिकल कंट्री आहे, त्यामुळे इथे येणारे सूर्यकिरण हे तुम्हाला कॅन्सर देणारे नाहीयेत. काही विशिष्ट काळामध्ये समजा 11 ते 3 या दरम्यान जर तुम्ही 15 मिनिटं शरीराला ऊन लागू दिलं तर मला वाटतं काही याच्यामध्ये हार्मफुल काही नाही. म्हणजे बाहेरच्या देशांमध्ये ती तिरपी सूर्यकिरण आहेत आणि त्या तिरप्या सूर्यकिरणांमुळे हे आजार वाढीला लागतात. आणि आपल्या इथे तसं काही नाही, आपण लहानपणापासून उन्हामध्ये आपली मुलं खेळलेली आहेत, म्हणजे आपणही खेळलेलो आहे, त्यामुळे लहानपणापासून अंगाला ऊन लागणं हे स्वाभाविक गोष्ट आहे आणि त्याच्याने काही त्रास उद्भवत नाही. त्यामुळे मला वाटतं काही अंशी ऊन लागलं गेलं पाहिजे. आणि विटॅमिन डी ची डेफिशियन्सी त्याच्यानी पण जर भरली जात नसेल तर तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन त्याची तपासणी करून नक्की कुठल्या प्रकारची औषधं घेणं आवश्यक आहे हे त्यांच्या प्रिस्क्रिप्शन वरती तुम्ही घ्या. सप्लिमेंट्स पण आज अनेक म्हणजे इतक्या वेगवेगळ्या कंपनीज उपस्थित आहेत आणि वेगवेगळे सप्लिमेंट्सचे कॉम्बिनेशन्स आहेत की नक्की कुठल्या कॉम्बिनेशननी तुम्हाला गोळी घ्यायला पाहिजे हे तुम्ही जर तज्ज्ञांकडनं समजून घेतलं तरच ते उपयुक्त होईल. बऱ्याचदा असं होतं की प्रिस्क्रिप्शन वरती 3 महिन्यासाठी किंवा 2 महिन्यासाठी डॉक्टर प्रिस्क्राईब करतात आणि आपल्याला त्यांनी चांगलं वाटते म्हणून आपण वर्षभर ते घेतो, जे चुकीचं आहे. कारण की कुठलंही सप्लिमेंट 3 महिन्यापेक्षा जास्त स्वतःच्या मनाने घेऊ नये, त्या प्रिस्क्रिप्शनच्या तारखेनुसार बदल करणं आवश्यक आहे. समजा डॉक्टर विसरत असेल, डॉक्टर काही ब्रह्मदेव नाही आहे की तो विसरू शकतो की नाही लक्षात राहू शकत, तर ही मला वाटतं आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे की आपण आठवण करून देणं की हे मला मी हे घेत होते, फाईल आणणं गरजेचं आहे की मी हे घेत होते, याच्यानुसार पुढचं प्रिस्क्रिप्शन तयार होतं. तेवढी काळजी मला वाटतं सप्लिमेंटसाठी घेणं. आपण सप्लिमेंटबद्दल बोलतोय आणि आपण असं बघितलं उपवासाचा संबंध म्हणजे त्याला डाएटचं स्वरूप देऊन वजनाशी कनेक्शन क्रिएट केलं गेलेलं आहे, तर हे जेव्हा वजन उतरवणं जेव्हा चालू असतं तेव्हा एक एनर्जी मिळावी, हेल्थ चांगली राहावी, वजन थोडं फास्ट उतरावं आणि आपण जे डाएट करतोय त्याला सप्लिमेंट म्हणून बऱ्याचदा प्रोटीन शेक्स घेतले जातात किंवा आजकाल वेगवेगळे काही असे मार्केटमध्ये शेक्स आलेले आहेत की ज्याने तुमचं तात्काळ वजन उतरवायला मदत आहे. आणि अजून बरंच अँटी ऑक्सिडंट्स आहेत, रिफ्रेशिंग ड्रिंक्स आहेत आणि त्याच्यात बरंच खूप छान लिहिलेलं असतं की हे तुम्हाला किती हितकारक आहे, त्याच्या जाहिराती पण अर्थातच आपल्या मनाला भुरळ घालतात. पण हे नक्की खरंच मनाला भुरळ घालतात इथपर्यंत नक्कीच ठीक आहे, पण शरीराला किती त्या चांगल्या. आता प्रोटीन शेक्स किंवा हे समजा आपण बघतो तर ते एक तर पहिल्यांदा माझं जे काम करण्याची पद्धत आहे हे निसर्गाविरुद्ध काही करू नये. निसर्गाचा आपण जर भाग असू तर निसर्गाच्या विरोधी काही काम करू नये असं मला वाटतं. म्हणजे निसर्गाची मदत आपल्याला सहजासहजी मिळते. पण आता प्रोटीन शेक्स किंवा तुम्ही घरी बनवू शकता का, सगळ्यात पहिला आपण विचारायला पाहिजे की हे शेक्सचं जे काय कंटेंट आहे, पावडर आहे किंवा काय आहे, हे तुम्ही घरी बनवू शकता का. जर तुम्ही घरी बनवू शकत असाल तर त्याच्यामध्ये काय काय टाकलं जातं याच्यावरती विचार करायला गेलं पाहिजे. आणि हे तुम्ही आयुष्यभर घेऊ शकता का, म्हणजे काही काळापुरतं वजन कमी झालं समजा त्या प्रोटीन शेक्समुळे किंवा कुठल्या तरी तत्सम ड्रिंक्समुळे तुमचं वजन कमी होत आहे मान्य आहे समजा झालं, ते तुम्ही आयुष्यभर तसं टिकवू शकता का ते बंद झाल्यानंतर तुमचं वजन परत वाढीला लागतंय याचा विचार केला गेला पाहिजे. जर तुम्हाला तुम्ही म्हणा बऱ्याचदा मला पेशंट्स म्हणतात नाही आम्ही आयुष्यभर पण ते घ्यायला तयार आहोत सुरुवातीला जेव्हा येतात तेव्हा, पण मग नंतर जेव्हा ते बंद करण्याची वेळ येते की नाही बंद समजा करायचंय तर का बरं बंद करायचंय हे मला विचारलं जातं की का बंद करायचं, मग हे घेत असताना तुमच्या लिव्हरवरचा परिणाम, तुमच्या किडनीवरचा परिणाम, तुमच्या ओव्हरऑल हेल्थवरचा त्याचा परिणाम याचे जजमेंट कोण देणार. म्हणजे जर तुम्ही सक्षम असाल की नाही मी वर्षभर समजा हे घेतलं किंवा मी आयुष्यभर समजा हे ह्या पद्धतीचं जे शेक आहे ते समजा घेतलं आणि त्याचा माझ्यावरती काही परिणाम नाही आहे, माझी जर जबाबदारी असेल तर मग घेऊ शकतो. पण ही जबाबदारी पर्यंत घ्या की तुम्ही तुम्हाला काय हा विचार केला ठेवलाच पाहिजे. हा म्हणजे जबाबदारी जर तुमची तुम्ही घेऊ शकत असाल आणि तुमच्या किडनीला काही इजा उत्पन्न झाली त्याच्यामुळे निर्माण झाली तर मग काय करायचं याची पण एक प्लॅन बी आपल्या हातामध्ये असला पाहिजे. आणि अजून ते अँटी ऑक्सिडंट्सचे पण आजकाल बरेच ड्रिंक्स ते याच्यामध्ये फिरत आहे. बरोबर तुम्ही बघितलं की नाही, पण बऱ्याचदा
की अँटीऑक्सिडंट्सचे पण काय काय रेसिपीज असतात, त्या बऱ्याचदा आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून येतात आणि सगळेच घरातले त्याच्यावरती काम करायला लागतात. आणि ते कच्चे अन्न पदार्थांचं पण एकत्र मिक्सरमध्ये स्मूदीज केल्या जातात, तर त्याच्यामध्ये मला हे नमूद करावं असं वाटतं की आपल्याचकडे बऱ्याचदा बघितलेलं आहे आणि आपल्याला माहिती पण आहे की दुधी भोपळ्याचा ज्यूस घेऊन बऱ्याचदा फूड पॉइझनिंग सारख्या समस्या आणि कधी कधी म्हणजे डेथपर्यंत पण गोष्टी गेलेल्या आहेत. त्यामुळे जर कोणाच्या मार्गदर्शनाने जर तुम्ही हे केलं तर मला बरं म्हणजे मला वाटतं की ते बरं असेल. म्हणजे जर हेल्थ कॉम्प्रोमाइज करून तुम्ही वेट लॉस हे तुम्ही कधीही करू नये असं मला वाटतं. आता आपण वेट लॉस पर्यंत आलेलोच आहोत, पण वेट लॉस म्हटलं की जो एक असा पहिल्यापासून शब्द जो त्याला जॉईन झालेला आहे तो म्हणजे व्यायाम. तर ह्या व्यायामाचं काय स्वरूप असावं, आपण पहिले व्यायाम आणि उपास याविषयी बोलूयात आणि मग उपवासाचं जे बदललेलं स्वरूप आहे की जे डाएट आहे तर त्यात आणि उपास याच्याबद्दल बोलूया. तर उपासादरम्यान व्यायाम करणं योग्य आहे का? याच्यावरती ऍक्च्युली खूप जास्त बोलता येईल, पण एक कटशॉट आपल्याला करायचं आहे की एका वाक्यात अवघड आहे सांगणं, विषय मोठा आहे. पण व्यायामाचा उद्देश पहिल्यांदा लक्षात घेतला पाहिजे की व्यायाम हा वेट लॉस साठी करू नये, व्यायाम हा तुमच्या स्वतःच्या फिटनेससाठी करायला पाहिजे. फिटनेससाठी म्हणजे काय, समजा हृदय सक्षम राहण्यासाठी व्यायाम करणं आवश्यक आहे किंवा तुम्हाला दिवसभर ताजतवानं वाटण्यासाठी व्यायाम करणं आवश्यक आहे, आणि तो सकाळी जर अनुषपोटी केला तरच त्याचे चांगले परिणाम तुम्हाला अनुभवायला मिळतील. आणि सकाळी उठल्यानंतर तुम्हाला आवश्यक असते चांगल्या हॉर्मोन्सची, की जे हॉर्मोन्स तुम्हाला मदत करत असतात, संप्रेरक जे तुम्हाला आनंदी ठेवतात, तुम्हाला तजेला निर्माण करतात संध्याकाळपर्यंत. जसं काही संप्रेरक असतात की ज्यांना म्हणतात की एंडॉर्फिन्स असतात, डोपामाइन्स असतात, की ते योग्य व्यायाम केल्याने, म्हणजे एक्सरसाइज फॉर 30 मिनिट्स हे ऑप्टिमम आहे की तिथपर्यंत ते व्यवस्थित तुमचे संप्रेरक स्त्रवतात. पण जर व्यायाम हा वेट लॉस साठी 1-1.5 तास केला गेला तर दुसरे हॉर्मोन्स पण शरीरामध्ये येतात, त्यांना म्हणतात कॉर्टिझॉल्स, की जे तुम्हाला काय म्हणतात स्ट्रेसच्या सिच्युएशन मध्ये हँडल करण्यासाठी येत असतात, त्याचा शरीरावरती खराब परिणाम होतो. त्यामुळे मी म्हणते की योग्य व्यायाम हा तुमच्या शरीरासाठी आणि हेल्थसाठी केला गेला पाहिजे, आणि त्याची जोड म्हणून तुम्ही घेऊ शकता, उपयोग तुम्ही करू शकता, पण जोड असेल ती, म्हणजे सप्लिमेंट म्हणून तुम्ही बघाल किंवा मेंटेनन्स म्हणून तुम्ही बघाल व्यायामाकडे. आणि उपास जे तुम्ही म्हणाल की उपासादरम्यान, तर जे काय उपास तुम्ही रेग्युलर बेसिसवरती करताय, म्हणजे जे मी म्हणेल की सेफ नॉट ॲज अ मेडिसिन, जे तुम्ही मधून मधून करता आहात, तर तेव्हा व्यायाम केला तरी काही कमी व्यायाम करू शकतो आपण. व्यायामाच्या पण वेगवेगळ्या पद्धती आहेत, त्या वेगवेगळ्या पद्धतींचा आपण वापर करू शकतो, कारण मोनोटोनस काहीच करायला नको. म्हणजे एकही व्यायाम असा सर्वांग सुंदर व्यायाम असं काही नसतं, तो जेव्हा आपण बदल करत करत करतो त्याचं पोषण आपल्याला त्या पद्धतीने मिळतं, त्यामुळे त्याच्यामध्ये पण बदल आवश्यक आहे, आयुष्यामध्ये बदल आवश्यक आहे. आणि उपास हा इंटरनल स्ट्रेस आहे, उपास जर आपण काही पिरियडसाठी केला तर तो इंटरनली स्ट्रेस क्रिएट करतो, आणि व्यायाम हा एक्सटर्नल स्ट्रेस आहे, त्यामुळे त्याचं कॉम्बिनेशन योग्य व्यवस्थित ठरवून जर केलं तर मला वाटतं नक्कीच फायदा होईल. नक्कीच मला वाटतं आजच्या आपण भागामध्ये दोन्ही विषयांवर बोललेलो आहोत, व्हिटॅमिन्स सप्लिमेंट्स आणि व्यायाम, दोन्ही गोष्टी शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहेत, पण त्या नॅचरल स्वरूपात आणि ज्या आपल्या शरीराला योग्य काय म्हणतात योग्य प्रमाणात दिल्या तरच त्या उपयोगी ठरतील. आणि कुठलेही व्हिटॅमिन्स शेक्स घेण्या अगोदर आपण कुठल्या तरी तज्ज्ञाचा सल्ला घेणं तितकंच आवश्यक आहे, आणि व्हिटॅमिन्स हे आपल्याला नॅचरल आपल्या अन्नातून मिळवण्याचा आपण जितका प्रयत्न करू तितका तो आपल्या शरीरासाठी उपयोगी आहे. आणि व्यायामाबद्दल तर आपण ऐकलंच आहे आणि आपण अनेक आतापर्यंत वृत्तपत्रांमध्ये आणि बातम्यांमध्ये ऐकलेलं आहे की अतिशय शरीराला ताण देऊन जर आपण व्यायाम केला तर तो आपल्याला कुठेतरी घातक ठरतो आहे. आपल्या शरीराची जी बेल असते त्या बेलकडे आपण थोडं कान देऊन ऐकलं तर आपल्याला आपलं शरीर काय म्हणतंय हे नक्कीच कळेल. मॅडम तुम्ही इथे आलात आणि आज या विषयावरती आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद. आपण उपासाबद्दल अजूनही ज्या समजुती आहेत त्याच्याबद्दल बोलणार आहोत, पण पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.